तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी परत एकदा आपल्या सबस्क्रायबरनी पाठवलेलो एक सत्य अनुभव बघणार असं. बाणामती देवदेवस की किती मागात पडू शकता आणि आपल्या सबस्क्रायबरसोबत जो काय प्रकार घडलो त्याचं तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही. फक्त मी अक्कं सांगतंय, ही गोष्ट पूर्ण ऐका म्हणजे तुम्ही सुद्धा पुढे सावध राहशाल. यो अनुभव आपल्या सबस्क्रायबर निर्मला यांनी पाठवलेलो असा. नमस्कार, आज मी तुमका माझ्यासोबत घडलेलो एक सत्य अनुभव सांगणार असं. माझं लग्न झाला आणि माका दोन मुलं असत, पण माझे मिस्टर मात्र ह्या जगात नाही आहेत. त्यामुळे मी आणि माझी दोन मुलं अशा आम्ही तिघेच जण घरात राहतो. जेव्हा मिस्टर माका सोडून गेले तेव्हाचो काळ खूपच कठीण काळ होतो. मी तेव्हा कसाबसा त्यातून बाहेर पडलंय, कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या नशिबाच्या असतात आणि जा काय आपल्या वाट्या घेता त्या स्वीकारून पुढे चलत राहायचा. मी सुद्धा माझ्या मुलांचा विचार करून माझं सगळं दुःख बाजूक ठेवलंय आणि त्यांना जितको आनंद देता येत तेवढं मी प्रयत्न करतोय आणि असं माझं मी जीवन जगवतोय. पण ह्या सगळ्या खडतर जीवनात असो काय एक प्रकार माझ्या वाट्या केलो तो तुमका पुढे समजातच. आता माझी दोनवली मुलं मोठी झाली, पण हो प्रकार घडलो तेव्हा ती लहान होती आणि मी तेव्हा ज्या कंपनीत कामाक जायचंय थंय खूपच काम करूचा लागायचा आणि तेव्हा नोकरी सोडणंसुद्धा खूप कठीण होता, कारण कामच केला नाही तर पैसे कैसून येतले म्हणून माका जग मारत ती नोकरी करूची लागायची. पण नोकरीच्या व्यापात माका मुलांकडे काही लक्ष देऊ गावत नाही होतो. मुलांचं सगळं करून कामावर जाणं खूपच कठीण होऊक लागला होता आणि कधीकधी तर कामावरसून येऊकसुद्धा खूप उशीर व्हायचो. त्यामुळे मुलं घराकडे एकटीच राहायची आणि खायच्या आई कसं आवडत की मुलांका घराक एकटात ठेवचा. म्हणून मग मी ठरवलंय की एखादी बाई बघायची जी मुलांकडे लक्ष देत, त्यांचं खाण्यापिण्याचं सगळा काही बघेत आणि माका जर उशीर झालो तर ती बाई तरी त्या मुलांका सांभाळीत आणि माकासुद्धा थोडं आराम मिळत असं काहीसो विचार करून मी एका बाईक ठेवचं ठरवलंय. आणि त्याच्या पुढच्याच दिवशी आमच्या दाराची बेल वाजली. जसा मी दार उघडून बघतोय तर बाहेर एक बाई उभी होती. ती बाई म्हणाक लागली की माका जरा कामाची गरज असा, तुम्ही जर माका कामावर ठेवशात तर माकाव चार पैसे गावतील आणि तुमकाव थोडी मदत होईत. त्या बाईची ती वाक्य ऐकान मी आपलं म्हणालोय, अरे बराच झाला, मी तर आज शोधुकत निघणार होतोय. पण स्वतःहून बाईच चलत इली. माका तेव्हा खूपच आनंद झालो, कारण माका तेव्हा समजत नाही होता की कामवाली बाई नेमकी गावतली खय. पण स्वतःहूनच बाई आमच्या घराकडे इल्यामुळे माझा कामच झाला होता. मी लगेच तिकडे होय म्हणालोय आणि आम्ही दोघांनी पैशाचं बोलण घेतलं आणि सगळं काही ठरल्यानंतर कामा वगैरे तिका सांगितल्यानंतर मी तिका म्हणालोय की उद्यापासून तू कामावर ये. त्यानंतर ती घराकडे गेली. मग पुढच्या दिवशी सकाळी मी 9 वाजता कामावर जाऊक निघालोय आणि मुलासुद्धा 10 वाजता शाळेत जाणार होती आणि ती कामवाली सकाळी 8 वाजताच येली होती आणि तिने सगळी कामं अगदी व्यवस्थित केल्या नव्हती. आणि तिचं तर सगळं काम बघून माका खूपच आनंद झालो. जशी माका अपेक्षित होती तशीच कामवाली माका मिळाली होती. मी तिकं बाहेर पडताना सांगितलंय की 10 वाजता मुलांची शाळा असा आणि ती 1 वाजेसर घराकडे येतली, मग त्यांना जेवण वगैरे नीट दे, दुपारी झोपव आणि मी संध्याकाळी 5 वाजता सुट्टलंय आणि 6 वाजेपर्यंत घराकडे येईन. पण कधी कधी उशीरसुद्धा होता, त्यामुळे जरा मी घराकडे येईपर्यंत थांब, मी हिल्याशिवाय जाऊ नको. तशी ती बाई म्हणाली, अहो ताई तुम्ही काही एक घाबरा नको, मी सगळं बघतोय, तुम्ही जावा निश्चिंत. मग त्यानंतर मी कामावर निघान गेलोय. त्या दिवशी माका बरं वाटत होता, कारण मुलांची काळजी घेऊ अगदी योग्य बाई सापडली होती. फक्त एक गोष्ट माका खटकत होती, ती म्हणजे जेव्हापासून मी तिका बघितलंय तेव्हापासून ती माझ्याकडे बघून विचित्र असे करायची. पण तेव्हा माका वाटलं की तिका तशी सवयच असावी म्हणून मी तेव्हा तिच्याकडे दुर्लक्ष केलंय. पण जेव्हापासून ती बाई इली त्याच्या 7व्या 8व्या दिवसापासून माझी दोनवली मुलं आजारी पडाक लागली. त्यांना औषधं वगैरे दिल्यानंतर ती तात्पुरती बरी व्हायची, पण परत आजारी पडायची.
त्यांचं आजारी पडायचं प्रमाण वाढूकत लागला होता। आणि एक दिवशी मी माझ्या मुलांसोबत झोपलो होतो तेव्हा माझं मुलगो माका सहज म्हणालो, आई ही कामवाली काकी असं काय करत असता? माका पहिल्यांदा काय समजला नाही म्हणून मी त्याका म्हणालं, असं काय करत असतं म्हणजे काय करता ती? तसं तो म्हणालो, अगे ती पूजा वगैरे काहीतरी करत असता आणि काहीतरी बडबड करता आणि आमका दोघांका खोलीच्या बाहेर सुद्धा काढता आणि खोली लावून घेता। जेव्हा मी त्याची ती वाक्य ऐकलंय तेव्हा माका झटकोच बसलो, कारण आतल्या खोलीत तर देवघर सुद्धा नाही आहे। मग त्या खोलीत नेमकी पूजा करता कसली आणि मुलासुद्धा वरच्यावर आजारी पडतात ह्यो नेमको काय प्रकार आहे तो माका शोधूच होत लागतलो। पण त्यावेळेक नेमका झाला असा की माका कामावर काय सुट्टी गावत नाही होती, माका फक्त आठवड्यासून एकदाच म्हणजे रविवारी सुट्टी मिळायची। म्हणून मग तेव्हा माझं नाईलाज झालं आणि रविवारी ती काही कामवाली येत नाही होती, त्यामुळे माका आता कळाक काय मार्ग नाही होतो। मी खूप प्रयत्न केलंय आणि कशीबशी एक दिवसाची मी सुट्टी काढलंय, पण माझ्या सुट्टीचा मी त्या काय कामवालीक सांगूक नाही होतंय। मी नेहमीसारखा 9 वाजता कामावर जाऊक निघालंय आणि लांबसून मी त्या बाईवर लक्ष देऊक लागलंय। त्या बाईन मुलांका शाळेत सोडल्यान आणि जशी ती घराकडे येली तसं तिने तोच प्रकार सुरू केल्यान आणि ता सगळा बघून ता सगळा माका देव देवस्कीसारखेच वाटत होता। ती नक्कीच भानामती करणारी बाई होती, कारण देवपूजा तर असा कोण करतच नाही, तर काहीतरी वेगळाच होता। पण जा काय होता तर खूपच भयंकर होता। तिने जमिनीवर गोल आखलेलो होतो, चारवल्या बाजून पंते पेटत होते, कसली कसली आडा ठेवलेली होती आणि ती कसले तरी मंत्रसुद्धा पुटपुटत होती। आणि तो सगळो प्रकार बघून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली। माका तेव्हा समजला की बाईच काहीतरी करता ज्यामुळे माझी मुला वरच्यावर आजारी पडतात आणि घरातला वातावरणसुद्धा एकदम बदलत चालला, सगळी नकारात्मक ऊर्जा घरात भरता। पण माका मात्र एक गोष्ट माहिती होती की असल्या माणसांपासून चारात लांबच रवलेला बरा असता, त्यांच्या जर वाकड्या शिरला तर उलटा आपल्या कष्ट मागात पडाक शकता। म्हणून मी ताबडतोब कसलो निर्णय घेतलाय नाही, मी आता विचार करूक लागलंय की ह्या बाईक गोड बोलान बाहेर कसा काढायचा, कारण तिका असा अचानक काढला तर ती आपल्यावर राग धरतली। म्हणून मी सध्या तिका काय न बोलायचं ठरवलंय आणि मी लगेच घराकडे गेलंय आणि घराची बेल वाजवलंय। तिचा तर सगळा आतमध्ये चालूच होता, बेलचा आवाज ऐकान तिने पटकन सगळं आता बंद केल्यान, सगळं पसारू आवरल्यान आणि एका जागी लपवून ठेवून तिने काही वेळा दार उघडल्यान। माका त्या अचानक केलेलं बघून ती चांगलीच घाबरली होती। मी तिका काय बोललंय नाही, कारण माका माहितीच होता की ती घरात नेमका काय करत होती। मी आपलं म्हणालंय की आज काम लवकर संपला म्हणून म्हटलं की मुलांसोबत वेळ घालव गावात म्हणून घराकडे येईलय आणि मुलांचं सुद्धा येऊचं टाईम झालं, आता ती कधी घराकडे येतील। मग मी आपला तिका सहज विचारलंय की जेवणाचं काय केलं, कारण जेवण तर तिने बनवकत नाही होता, मगातपासून मी बघत होतं तर ती ह्याच खोलीत बसा नव्हती, मग जेवण कसली करतली? पण जेव्हा मी तिका ह्या विचारलंय त्यावर ती माका म्हणाली, हा ताई जेवण सगळा बनलेला असा, मुला येऊन दे मग एकत्रच वाढतंय। त्या बाईची ती वाक्य ऐकान माझी तर बोबडीच वळली। मी पटकन किचनमध्ये गेलंय आणि बघूक लागलंय तर अक्षरशः डाळ भात भाजी तिने सगळा बनवलेला होता। पण ह्या कसा काय शक्य असा? मी घरासून बाहेर पडल्यापासून तिच्यावर सतत नजर ठेवून असय, पण तिने एकदा किचनमध्ये काय पाऊल ठेवूक नाय। मग ह्या जेवण आपोआपच बनला कसा? मी तर तेव्हा चांगला सादरून गेलंय, माझं डोक्यात सुन्न झालं, माका काय सुधरत नाही होता। असा कसा काय शक्य असा? हिच्याकडे नेमकी ताकद हा तरी कसली? आणि इतकी जर ताकद एखाद्या माणसाकडे असात तर तो माणूस आपल्या काय करीत तर सांगा घेऊचा नाही। तेव्हा तर मी खूपच घाबरलो होतोय। मग काही वेळान मुला येली आणि आम्ही सगळ्यांनी जेवण घेतलं, पण मी त्या कामवालीक असं अजिबात भासवूक नाही की माका सगळा समाजला। पण माझ्या डोक्यात मात्र एकच प्रश्न फिरत होतो की एका घरासून बाहेर काढायचा कसा। मी संपूर्ण दुपारभर ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधत होतोय। खूप विचार केल्यानंतर माका एक उपाय गावलो आणि संध्याकाळी जेव्हा ती जायत होती तेव्हा मी तिका सांगलंय की माका काही दिवसांची सुट्टी गावली असा म्हणून मी आणि माझी मुला आम्ही गावाकडे जाणार असं, त्यामुळे तू काही दिवस येऊ नको, जेव्हा आम्ही गावाकडसून येऊ तेव्हा मी तुका सांगेन
मग त्यानंतर तू ये आमच्याकडे. तशी ती माका म्हणाली, काय झालं ताई, माझं काम तुमका आवडलं नाही? माझ्या हसून काय चुकी झाली आहे काय? काय झालं असं तर सांगा, मी ती चुकी सुधारूक तयार असंय. तसं मी तिका म्हणालोय, अगं तसा काय नाही, तुझ्याकडसून काय चुकी नाही झाली आ, माका खरोखरच गावात जाऊचा असा. आता आम्ही सगळे गावाकडे गेलो तर तुया हय येऊन काय करतलं, म्हणून म्हटलंय की तू जा घराकडे आणि काही दिवस येऊ नको. मी गावावरसून येलंय की तुका सांगतय. पण त्या बाईक मात्र समाजला की ही बाई माका काढूक बघता, कसा तर माका नाही माहिती. पण तिका राग चिलो होतो, ती म्हणाली ठीक असा मी जातय, आणि रागा रागा तर ती थैसून निघाली. जेव्हा ती बाई थैसून निघान गेली तेव्हा माका भीती तर वाटत होती, कारण ती रागातच निघाली. पण त्यानंतर एक दिवस गेलो पण ती बाई काय इली नाही, म्हणून माका वाटला की एकदाचं सुटलंय मी, आता काय भीती नाही. पण त्याच्या पुढच्या दिवशी रात्री आम्ही तिघवले जण झोपलो होतो तेव्हा माका असं जाणवला की घरात कोणतरी वावरता. माका पहिला काय समजला नाही, पण हळूहळू तर माका स्पष्ट जाणवूक लागला की कोणतरी अडेतडे फिरता. मी आपल्या मनात म्हणाक लागलंय, कोण घरात तर शिरला नाही ना. मी पटकन लाईटी लावून संपूर्ण घर शोधून बघितलंय, पण आमच्या व्यतिरिक्त घरात तर कोणत नाही होता. मग सगळा शोधून झाल्यानंतर मी परत झोपाक माझ्या खोलीत येलोय. पण जसा मी खोलीत येतोय आणि बघतोय तर माझी लहान मुलगी काय माका खय दिसत नाही होती. माका चांगली धडकी भरली, कारण काही क्षणापूर्वी तरी गाढ झोपली होती, मग ही अचानक गेली काय. मी खोलीत सगळीकडे शोधलंय पण माका काय ती गावली नाही. मग मी शोधत शोधत तिका बाहेर येलोय, आणि जसं मी हॉलमध्ये येतोय आणि तय जा काय दृश्य बघतोय, त्या दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तुमका खोटा वाटत पण माझी ती लहान मुलगी हॉलात ठेवलेल्या टीव्हीच्या वरती उभी होती. आणि नुसती उभी नाही होती, तिने आपले केस सगळे मोकळे सोडलेले होते आणि मान खाली घालून ती एक टक समोर बघत होती. आणि एकदम जशी ती कामवाली असायची अगदी तशीच ती हास्य करत होती. आता तुम्ही सांगा, इतका भयंकर दृश्य बघितल्यानंतर एका आईची काय अवस्था होऊ शकता. आता तेव्हा माझं काय झाला होता तर मी तुमका शब्दात सांगू शकत नाही. तुमका तर समजलं असतच. मी तिका पटकन टीव्हीवरसून खाली उतरलंय आणि विचारूक लागलंय, काय झालं बाळा, तू हे काय करतं? पण ती काय शुद्धीत नाही होती. एखादा माणूस झोपेत कसा चालता तसंच काहीतरी प्रकार झालो होतो. मी तिका जाऊन परत झोपवलंय. ह्या वेळेत मी तिका कुशीत घेऊन झोपलं होतंय, पण काही वेळान ती परत उठली आणि उठान काय पण बडबडाक लागली एखाद्या मंत्र्यांप्रमाणे. माका कायच सुधरत नाही होता. मी परत तिका झोपवलंय आणि म्हणाले, बाळा काय करतस या तू, शांत झोप शांत, असं म्हणान मी तिका परत झोपवलंय. आणि त्यानंतर जो काय प्रकार माझ्यासोबत घडलो तो अजूनव माका लक्क आठवता. ते आवाज माझ्या अजूनव कानात घुमतत. माझी ती लहान मुलगी मगातपासून झोपेत काय काय बडबडत होती, तिने माझ्याकडे बघितल्यान आणि डोळे उघडल्यान आणि माका म्हणाली, तू माका कशात त्रास देत, मी काय तुझा पिकडवलंय, मी जा काय करतय त्या माका करूक दे, माझ्या मध्ये मध्ये करू नको, तू झोप शांत. ती माझी मुलगीत नाही होती, तिचो आवाज काय तो बोलतोच होतो एकदम मोठ्या बाईप्रमाणे. माझी अक्षरशः तेव्हा दातखिळीच बसली. पण तेव्हा माझी मदत करू कोणत नाही होता. मी एकटीच घरात मोठी होतय आणि माका एकटीकच तिका कसा तरी सावरूचा लागणार होता. मी तिका परत पकडलंय आणि उचलून घेऊक लागलंय, पण ती काय माका तेव्हा उचलत नाही होती. तिचं वजन इतक्या वाढला कसा ताच माका समजत नाही होता. त्या दिवशी जे काय प्रकार घडत होते ते खरोखरच विचार करण्याच्या पलीकडचे होते. माका कायच सुधरत नाही होता. पण तेवढ्यात माझ्या मनात काहीला काय माहिती, मी त्या मुलीक तय ठेवलंय आणि धावत धावत देवाऱ्याकडे गेलंय, त्याचं अंगारो घेतलंय आणि पटकन येऊन मी माझ्या मुलीच्या डोक्याक आणि मुलाच्या डोक्याक सुद्धा लावलंय. जसं मी तो अंगारो तिका लावतोय तशी ती एकदम शांत झाली आणि ती एकदम गाढ झोपली. म्हणजे वाटतच नाही होता की काही क्षणापूर्वी ती एवढा सगळा बडबडली. पण माझं नशीब चांगला की त्यानंतर ती शांत झोपली. पण माझी मात्र झोप उडाली होती. माका समजला होता की त्या कामवाल्या बाईनंच काहीतरी असा केलेला असा ज्यामुळे माझी मुलगी असा सगळा वागता. आणि माका लवकरात लवकर काहीतरी करू गया, नाहीतर माझा आणि माझ्या मुलांचा काय खरा नाही.
जशी पुढच्या दिवशी सकाळ झाली तसा मी सगळ्यात आधी माझ्या बाजूवाल्यांकडे गेलोय आणि त्यांना हे सगळं प्रकार सांगितलंय. पण त्यावर त्यांनी माका जा काय सांगितल्यानी ता ऐकान माका परत धक्को बसलो. कारण ते माका म्हणाले की आम्ही तर कधी तुझ्या कामवालीक बघूक नाय, आता तुम्हीच सांगा मी यावर काय बोला. जी बाई दिवसभर घरात वावरता आणि 15-20 दिवस ती बाई आमच्या घरात होती पण तरीसुद्धा ती बाजूच्यांका कशी नाही दिसली असा होणं तर शक्यच नाही होता. तेव्हा माझ्यासोबत अशक्य गोष्टीसुद्धा घडूक लागले होते आणि माका तेव्हा इतके धक्के बसले की आता माका त्याचा कायच वाटत नाही होता. फक्त माका कायव करून ह्या सगळ्यासून बाहेर पडायचा होता. मी पटकन त्या बाईची माहिती काढूक लागलंय. त्या बाईं नाव सांगितलेलं होता, जो पत्तो दिलेलो होतो त्या पत्त्यावर मी गेलोय. पण थंय जाऊन माका असा समजला की ह्या नावाची बाई हय काही रवतच नाही. मग मी परत घराकडे इलोय तेव्हा माका आजूबाजूची लोक सांगाक लागली की तुमका ह्या घर सोडूचात लागतला, कारण त्या बाईन तुमच्या घरातच काहीतरी करून ठेवलेला असा. तिने नक्कीच देवदेवस की तुमच्या घरात केल्या ना आणि ती तुमका नीट जगाक देऊची नाही, त्यामुळे कायव करा आणि लवकरात लवकर या घर आधी सोडा. आणि तोच एक उपाय माका दिसत होतो, त्यामुळे मी जास्त विचार न करता त्या घरच सोडून दिलंय आणि पटकन माझ्या मुलांका घेऊन गावाकडे गेलंय आणि गावच्या पुजाऱ्यांका ह्यो सगळं प्रकार सांगितलंय. मग त्या पुजाऱ्यांनी माझ्या मुलांका मंदिरात बोलावून घेतल्यानी आणि त्यांच्यासोबत खूप काय काय केल्यानी जेणेकरून त्यांका पुढे कसलो त्रास होऊ नये. पण जेव्हापासून आम्ही त्या घर सोडलं त्यानंतर काय माझ्या मुलांका किंवा माका कसलो त्रास झालो नाय. पण आम्ही कधीच परत त्या घरात पाऊलसुद्धा ठेवलं नाय, तेवढी माझी हिम्मतच झाली नाय. कारण माका ता सगळा परत सहन करूची हिम्मतच नाही होती. मी दुसरी माझ्या कामाच्या बाजूक एक भाड्याची खोली बघितलंय आणि थंय आम्ही रावाक लागलं. पण त्या खोलीपासून ती खोली मी खूपच लांब घेतलंय जेणेकरून आमका कसलो त्रास होऊ नये. आता ह्या घटनेक इतकी वर्ष उलटान गेली पण अजूनव आमचा त्या घर कायमचा बंद असा. आम्ही त्याच्या आजूबाजूक सुद्धा फिरकाक नाय किंवा कधी कोणाक तर घर भाड्यांसुद्धा देऊक नाय. कारण त्या घरात त्या बाईन काहीतरी खोटानाटक करून टाकलेला होता, त्यामुळे थंय जो कोण रावाक येत त्याका नक्कीच त्रास होणार होतो आणि माका अजून कोणाक त्रास देऊचो नाही होतो. कारण जा माझ्या वाट्याकीला जा काय मी सहन केलंय त्या इतराच्या कोणच्याच वाट्याक येऊ नये अशीच माझी इच्छा असा. म्हणून मी त्या घर कोणाकच दिलंय नाय. पण अजूनव माका समजलं नाय की ती बाई कोण होती, ती त्या दिवशी अचानक आमच्या घराकडे कशी येली आणि तिने ह्या सगळ्या कशाक केल्यान ह्याची काय माका उत्तरं अजूनपर्यंत सापडली नाय. पण जा काय माझ्यासोबत घडला होता ता मात्र मी आयुष्यभर विसरूक शकत नाही, या मात्र नक्की. असे पण प्रकार घडत असतात म्हणून अशा वेळी आपण सावधानीन काम केलं तर बरा असता, नाहीतर उगाच विनाकारण डोक्यात ताप होऊन बसता आणि याच्यासून बाहेर पडणं खूप अवघड होता. पण माझं नशीब आणि देवाची कृपा म्हणून मी या सगळ्या भयंकर प्रकारातून माझ्या मुलांसहित सुखरूप बाहेर पडलोय. मी अजूनव देवाचे खूप आभार मानतोय कारण त्यांनीच माका या सगळ्यासून बाहेर पडायची ताकद दिल्यान आणि मार्गसुद्धा दाखवल्यान. मंडळी आज पुरता एवढाच. माका खात्री असा तुमका ही गोष्ट नक्कीच आवडली असात आणि नक्कीच तुम्ही याच्यासून काहीतरी शिकला असालच. पण अजूनव लाईक करूक नसाल तर लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्यो व्हिडिओ शेअर करूक विसरा नको, कारण तिंकासुद्धा सावध करणं गरजेचं असा. कारण ह्यो प्रकार कधी कोणासोबत घडात तर सांगा घेऊचा नाय. आणि सबस्क्राईब तर तुम्ही केला असालच, चुकान जर कोणचं राहिला असात तर सबस्क्राईब लगेच करून टाका आणि बाजूची घंटा ती वाजवूक विसरा नको, देवाची घंटा ती. चला तर मग लवकरच भेटाया असोच एक आगळंवेगळं आणि सत्य अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री 10:30 वाजता.